नमस्कार, आज आपण शिकणार आहोत ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स। त्यासाठी आपण एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे, ते आता आपण उकळायला ठेवणार आहोत। पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। यासाठी मी 4 चमचे ज्वारीचं पीठ घेणार आहे। हे ज्वारीचं पीठ हा उपमा मी 4 माणसांसाठी करते। यात आपण टाकणार आहोत 1 चमचा मीठ, हे आपलं कोमट केलेलं पाणी। मीठ चांगलं कालवून घ्यायचं आहे पिठात आणि कोमट पाण्याने हळूहळू पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। लागलंच तर आपल्याला आपण याच्यात पाणी ऍड करू शकतो किंवा पीठ पण ऍड करू शकतो। अजून असं गोळा मळून घेतलेलं आहे आपण। ह्या शेवया अतिशय रुचकर व पौष्टिक असतात। जे मुलं ज्वारीच्या भाकरी खात नाही किंवा कोणत्याही भाकरी खात नाही, त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा पदार्थ आहे, पौष्टिक आहे। अशा प्रकारे आपला गोळा मळून झालेला आहे। इथे आपण आता या पिठाचे शेव पाडून घेणार आहोत। हे बघा, शेवची ही चाळणी आहे, त्याने आपण शेव करून घेणार आहोत। याला आपण आता तेल लावून घेऊ झाले सूर्याला। आपण आता त्याला तेल लावून घेणार आहोत। एक गोळा घेणार आहोत। इथे मी इडलीचं भांडं घेतलंय, ते आता आपण स्टीम करायला ठेवूया। इडलीचे छोटे छोटे भांडे, त्यात आपल्याला आता आपल्याला शेव याच्यात करून वाफवायची आहे। असं आपण आता इडली सारखं याला वाफवून घ्यायचंय प्रत्येक भांड्यात असं ठेवून। आता सगळ्या शेवा आपल्याला इथं 10 मिनिटं वाफवायला ठेवायच्या आहेत। आता आपण फोडणीसाठी 2 कांदे, 1 शिमला मिरची, टोमॅटो आणि 1 साधी मिरची घेतलेली आहे। हे आपण व्यवस्थित बारीक चिरून घेणार आहोत। आपण या सगळ्या भाज्या आता कापून घेतलेल्या आहेत चांगल्या, पण कढई तापायला ठेवलेली आहे। कढईत 2 चमचे तेल टाकणार आहे। दहा मिनिटं झालेले आहेत, आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे। आता तेल तापलेलं आहे, आपण 1 चमचा जिरं घालणार आहोत। कापलेली मिरची आणि कांदा
कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। हळद एक चमचा, कांदा लसूण मसाला, लाल तिखट अर्धा चमचा, आता टोमॅटो घालणार आहे आणि भाजून घ्यायचं। छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यावर 2 मिनिट आपण झाकण ठेवायचं आहे। आता आपण बघणार आहोत आपल्या शेतला व्यवस्थित हिरवा आपल्या शिवाया छान शिजलेले आहेत, खाली चिटकले नाही आहे। सगळ्या काढून घेणार आहोत अशा अशा इडियापम सारख्या दिसत आहेत, छान सुटलेल्या आहेत मस्त। आपण आता यात टाकणार आहोत आता यात आपण मीठ घालणार आहोत, छान हलवून घ्यायचंय। मी यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे। अर्धा चमचा साखर घालणार आहे। तर आपल्या या नूडल्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत।